भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेवा पंधरवडा अंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्र प्रदर्शनांचं आयोजन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये स्वराज मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे करण्यात आले. याप्रसंगी सेवा पंधरवडा अंतर्गत शेवगाव येथे वृक्ष लागवड कार्यक्रम आणि स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, अहमदनगर दक्षिणचे लोकसभा खासदार डॉ सुजय विखे पाटील, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे, अहमदनगर दक्षिणचे भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह विविध पदाधिकारी हजर होते. पाथर्डीमध्ये असेल किंवा या मतदारसंघात असेल, मान्य खासदार साहेबांना मी सांगू इच्छितो की जिथे जिथे बँका जिथे गरज आहे असे मला गावाची नावं द्या 15-20, त्याचा आम्ही सर्वे करू आणि एक बँकेचं चांगलं जाळं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तयार करू. आताच मी SDA काही पाथर्डीचे लोक आमचे अंबोलगरचे बसला इथे, पाथर्डीचे लोक माझ्याकडे आले होते, त्यांना विचारलं कुठले बँक पाहिजे, ते म्हणे SDFC. SDFC बँकेनं बोलून घेतलं, मी त्यांना सर्वे करायला लावला आणि ती बँक तिथं व्यवसाय करायचा असतो. मग त्या माध्यमातून जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण बँकाची ब्रँच सुरू करू आणि जिथं शक्य नाही तिथं आता नवीन प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सर्वांचना बँकिंग फॉर अनबँकर्स, म्हणजे ज्यांचं बँकेत अकाउंट नाही त्यांनी बँकिंग करावं म्हणून नवीन हे काढलंय. म्हणून प्रत्येक पोस्ट ऑफिसला जिथं पैसेही भरता येतील, पैसे काढता येतील, तिथं लोनचं प्रपोजल देता येईल, फक्त सँक्शन दुसरीकडे होईल, तर हे सुद्धा आम्ही करू. आणि हा अहमदनगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा आपण एकमेकाच्या जवळ आहोत, एक चांगला आर्थिकदृष्ट्या सुबक कसा होईल, चांगला कसा येईल, त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, एवढं या प्रसंगी बोलतो. ज्या ज्या केंद्रातल्या असतील, राज्यातल्या जर योजना आपण समजून घेतल्या आणि त्या जर सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या भागामध्ये सुबकता येईल, आपण संपन्न होऊ. आणि हे करत असताना कार्यकर्त्यांना मात्र गोर गरिबापर्यंत जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत, त्यासाठी सुद्धा आपण शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे, शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन त्यांना संबोधन केलं पाहिजे. अत्यंत अल्प दरामध्ये शेतकऱ्यांसाठी योजना, तर या प्रसंगी मी जास्त बोलणार नाही, फक्त आता खाली एक प्रदर्शन आहे आणि ते मोदी साहेबांवरती प्रदर्शन, अगदी लहानपणापासून ते शेवटपर्यंत मोदी साहेबांचं जीवनपत्र त्याच्यामध्ये दाखवलं, जीवनपट दाखवलंय, तर आपण सर्वांनी पाहून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण त्या सुधारणा कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. खाली एक लिहिलंय, मी आता सर्वांना सांगितलं, नीती, नियत आणि इरादा. नीती म्हणजे विचार, आपले नियत म्हणजे आपलं मन आणि इरादा म्हणजे आपलं ध्येय पक्क ठेवा. हे केल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचं जे परिणाम अपेक्षित परिणाम तुम्ही गाठू शकाल असं विविध अत्यंत चांगलं प्रदर्शन तिथं ठेवलेलं आहे. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्रे, S9 मीडिया, शेवगाव.